आता राजकीय वर्तुळातून आहे भाजपच्या बारा निलंबित आमदार प्रकरणी आज विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या पुढे सुनावणी होणार आहे थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल या सुनावणीसाठी आशिष शेलार अभिमन्यू पवार योगेश सागर परागाळवणी नारायण कुचे जयकुमार रावल हे विधिमंडळ परिसरात पोहोचले आहेत आजच्या सुनावणी दरम्यान भाजपच्या निलंबित आमदारांचं निलंबन मागे घेतलं जातं का हे पाहणं महत्वाचं आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी नवनाथ बन आता आपल्यासोबत आहेत नवनाथ आज नेमकं काय काय होणार आहे विधानभवनात काय शक्यता आहेत सगळ्या सौरभ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केलं गेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात भाजपच्या या बाराही आमदारांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी आहे उद्या सुनावणी होण्याच्या आधी मागच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की भाजपच्या बाराही आमदारांनी आधी विधानसभा उपाध्य उपाध्यक्षांकडे निलंबन मागे घ्यावं यासाठी विनंती करावी आणि त्यानंतर कोर्टात यावं त्यानुसार भाजपने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक आमदाराने विधानसभा उपाध्यक्षांकडे अर्ज केला होता आणि आमचं निलंबन मागे घ्या अशा पद्धतीची विनंती केली होती ही विनंती केल्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी या सर्व आमदारांना सुनावणीसाठी हजर रहा आपली बाजू मांडा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या त्यानुसार भाजपचे आमदार ज्यांचा तो उल्लेख केला आहे आशिष शेलार असतील जयकुमार रावल असतील अभिमन्यू पवार असतील परागाळवणी योगेश सागर हे सगळे पोहोचलेले आहेत आणि तीन आमदार म्हणजे गिरीश महाजन राम सातपुते अतुल भातकळकर यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही ये तर इतर वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत ते पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल आणि याच्यामध्ये जर का निलंबन मागे घ्यायचं असेल तर अर्थात त्यासाठी विधानसभा अस्तित्वात असावी लागते सभागृह सुरू असावं लागतं अधिवेशनाचा कार्यकाल असावा लागतो त्यामुळे जर का मागे घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला विचार होऊ शकतो आणि विशेष म्हणजे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये निलंबन प्रकरणात सुनावणी आहे त्याआधी या प्रकरणात आम्ही भाजपची बाजू मांडून घेतली असं राज्य सरकारला उद्या कोर्टात सांगावं लागेल त्यामुळे ही सुनावणी होते आज लगेच याच्यात काही ठोस निर्णय येईल असं तुर्त तरी वाटत नाही सर बरोबर ही एक फक्त औपचारिकता आहे त्यामुळे उद्या नेमकं कोर्टात काय घडतं ते बघावं लागेल धन्यवाद नवनाथ या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट